नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेटर इन्स्टिट्यूट औरंगाबाद। एक अतिशय महत्त्वाची गुड न्यूज आपल्यासोबत शेअर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ पोस्ट करतोय। एकच्या ऐवजी दोन गुड न्यूज आहेत। पहिली तर तुम्हाला माहिती आहे, मी शेअर केली तुमच्यासोबत की महाराष्ट्राचं 85% कोट्याचं जे MBBS BDSचं राऊंड आहे त्या संदर्भाने ती न्यूज होती। दुसरी न्यूज जे गेल्या काही दिवसापूर्वी, म्हणजे आपण जेव्हा सुरुवातीला जेव्हा ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली तेव्हा बऱ्याचदा आपण चर्चा करत होतो की पुण्यालाही MBBSचं कॉलेज येईल, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं अटल बिहारी वाजपेयी, त्या संदर्भाने पण बऱ्याचदा आपण व्हिडिओमध्ये वगैरे मेन्शन केलेलं। परंतु पहिल्या राऊंडमध्ये ते कॉलेज नव्हतं, सेकंड राऊंडला त्याची कुठलीही बातमी नव्हती। परंतु या दोन्ही मुद्द्यांना धरून आपण एक छोटासा व्हिडिओ पोस्ट करतोय। ऍक्च्युली व्हिडिओ हा गाडीत बनवला जातोय, प्रवासामध्ये आहे, इंदोरच्या पुढे निघालोय, औरंगाबादला वापस येतोय। परंतु महत्वाचे विषय असल्यामुळे आणि बऱ्याचशा पालकांचे मेसेजेस आले की सर नेमकं काय आहे विषय, किंवा जो ऑल इंडियाचा जो मेसेज होता किंवा कोटाच्या गाईडलाईननुसार जे मुलांनी ऑल इंडिया कोटात रजिस्टर्ड करून ऍडमिशन घेतले पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये, त्या संदर्भात पण पालकांचे बरेचसे मेसेज होते। हे दोन तीन मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। पहिला मुद्दा जो आहे तो महाराष्ट्र सीईटी सेलनं नोटीस नंबर 21 पब्लिश केलेली आहे आणि काय दिलंय त्या नोटीसमध्ये ते शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो, म्हणजे आपल्याला व्यवस्थित मेसेज पोहोचेल। डिक्लेरेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर MBBS BDS कोर्सेस फॉर सेकंड राऊंड, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सेकंड राऊंडसाठी किती सीट्स उपलब्ध आहेत MBBS आणि BDSचे, त्याची यादी जी आहे दुपारी 1 नंतर पब्लिश होणार आहे, उद्या 8 मार्चला। त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑफ सेकंड राऊंड MBBS BDS रात्री 9 वाजता, उद्या 8 तारखेला सायंकाळी 9 नंतर जे येते सिलेक्शन लिस्ट पब्लिश होईल। ज्याही विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये MBBS किंवा BDSला ऍडमिशन भेटेल किंवा ज्यांना ऑलरेडी भेटलं होतं त्याचं कॉलेज अपग्रेड झालेलं असेल, अशा सगळ्या मुलांना 9 तारखेपासून 14 तारखेपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन जे तर ऍडमिशन घ्यायचं आहे। हा अतिशय महत्वाचा विषय असणार आहे। आता ऍडमिशन घेताना याच्यामध्ये काही गाईडलाईन दिलेल्या आहेत की बाबा NY तासगावकरच्या सीटच्या संदर्भाने काय होईल, त्या येईल का, तर नोटिफिकेशनमध्ये ऑलरेडी मेन्शन केलं आहे की जे रिट पिटिशन दाखल झालेलं आहे त्याचा जे काय निकाल राहील, आउटकम राहील, त्यानुसार त्याचा निर्णय होईल। सेम केस जे येते ACPM धुळेच्या संदर्भात पण मेन्शन केलेली आहे। जे काय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट औरंगाबाद बेंचनी गाईडलाईन दिल्या आहे त्या गाईडलाईनला विचारात घेऊन त्याचे ऍडमिशन्स होतील। परंतु खालच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत, त्या तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो। फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म सबमिशन, 1 नंबरचं जे सूचना आहे ती अशी, इफ अ कॅन्डिडेट हू हॅज बीन अलॉटेड अ सीट विश टू पार्टिसिपेट इन नेक्स्ट सबसिक्वेंट राऊंड शुड नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म। याचा अर्थ असा आहे की ज्या मुलाला पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन मिळालं, सेकंड राऊंडला त्याचं कॉलेज अपग्रेड झालं, पण त्याला अजून तिसऱ्या राऊंडला जायचं, तर त्यांना स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरण्याची गरज नाही। किंवा ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये मिळालं नव्हतं, सेकंड राऊंडमध्ये मिळालं आणि सेकंड राऊंडमध्ये त्यांना असं वाटतं की नाही आपण अजून मॉपअप राऊंडपर्यंत वेट करू, हे ऍडमिशन घेऊन ठेवा, आता त्याही मुलांना स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायची गरज नाही। परंतु असं आहे की एखाद्या मुलाला एखादं कॉलेज भेटलंय आणि त्याला कॅटेगरीचं असेल, त्याला फीस लागत नसेल आणि त्याला वाटत असेल की नाही बाबा आपण फायनल करू कॉलेज, त्या केसमध्ये तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू शकता। कुठलंही कॉलेज तुम्हाला या संदर्भात गाईडलाईन म्हणजे कंपल्सरी करू शकत नाही, फोर्स करू शकत नाही। म्हणजे इफ अ कॅन्डिडेट हॅज बीन अलॉटेड अ सीट डज नॉट विश टू पार्टिसिपेट इन नेक्स्ट सबसिक्वेंट राऊंड शूड फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म, म्हणजे मी असं सांगितलं तुम्हाला, जर कॉलेज मिळालंय, पसंत पडलंय, तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू शकता जर तुम्हाला फर्दर राऊंडला जायचं नसेल तर, आणि कुठलंही कॉलेज तुम्हाला या संदर्भामध्ये फोर्स करणार नाही। ते एक महत्वाचे विषय होते जे तुम्हाला नोटीसच्या माध्यमातून तुमच्यासाठी जे इथं शेअर करणं आवश्यक होतं। आता दुसरा विषय असा होता, बऱ्याचशा पालकांनी मला जे ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या मुलांनी ऍडमिशन घेतलं MBBS असेल BDS असेल त्यांची पण लिस्ट मला शेअर केलेली, मी तुमच्यासाठी ती शेअर केली ऑलरेडी। तर त्याच्यामध्ये असं दिलेलं होतं की महाराष्ट्र स्टेट कुठलाही स्टेट जोपर्यंत ऑल इंडिया कोट्यातून ज्या मुलांनी जॉईन केलंय राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये जोपर्यंत त्याची यादी पब्लिश होत नाही तोपर्यंत कुठल्याही स्टेटचे राऊंड जाहीर होणार नाही, असं गाईडलाईन कोर्टाने दिलंय। बरोबर आहे, कारण बऱ्याचदा तिकडे सीट घेऊन परत इकडे पार्टिसिपेट करणाऱ्या मुलांची पूर्वी संख्या असायची, परंतु यावर्षी स्ट्रिक्टली हे सगळे मुलं आता स्टेट कोटात डिस्क्वालिफाय केले जातील, त्यांच्या नावापुढे डिस्क्वालिफाय येईल ज्याही मुलांनी ऑल इंडिया कोटात जॉईन केलेले, आणि मग जे रिमेनिंग मुलं राहतील त्याच मुलांना फर्दर सीट्स अलाउड होतील जे राहिलेले। परत एकदा समजून सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी 15% कोट्यामध्ये ऑल इंडियामध्ये MBBS घेतलेलं असेल गव्हर्नमेंट कोट्यात किंवा
बीडीएस घेतलेला असेल किंवा डीम युनिव्हर्सिटीला त्यांनी घेतलेला असेल तर त्या मुलांना स्टेट कोटामध्ये डिस्क्वालिफाय केलं जाईल आणि जे काय उरलेले मुलं असतील त्यांना रिमेनिंग सीट्स जे आहेत तर डिस्ट्रीब्यूट केले जातील कॅटेगरी वाईज रिझर्वेशननुसार. मग आता ती सीट पब्लिश झाल्यानंतरचा विषय होता पण ऑलरेडी एमसीसीने ही लिस्ट पब्लिश केलेली आहे आणि ही लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचवलेली पण आहे. मी पण पोहोचवलेली आहे किंवा इतर माध्यमांमधनं पण तुमच्यापर्यंत ती आली असेल. हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा होता या संदर्भात पण पालकांना कळत नव्हतं काहींनी तर त्या यादीतच स्वतःचं नाव चेक केलं. अहो जेव्हा की तुम्ही त्या यादीत अप्लायच केलं नाही ऑल इंडियामध्ये तर तुमचं नाव त्या यादीत कशाला येईल आणि काही तर याच्यामुळे टेन्शनमध्ये आलं की त्या यादीत नाव नाही ती यादी तुमची नाहीच आहे. ती यादी ज्या मुलांनी ऑल इंडियात अप्लाय केलेलं होतं त्या मुलांची यादी आहे त्यामुळे त्याचं टेन्शन येण्याचं काही कारण नाही. आता तिसरा मुद्दा जो की खूप आनंदाचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज या नावाने 100 इंटेक्स एक कॉलेज जे प्रपोज्ड होतं म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं त्या त्याचं जे येतं एनएमसी कडनं लेटर ऑफ इंटेन्शन हा लेटर ऑफ इंटेन्शन जे येतं एलओपी ते इश्यू झालेलं आहे. मोस्ट प्रॉबेबली थर्ड राऊंडमध्ये मॉपअप राऊंडमध्ये हे कॉलेज आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकेल आणि जर तसं झालं तर महाराष्ट्राचं एक खूप सुदैव राहील कारण ऑलरेडी तीन गव्हर्नमेंटचे कॉलेज एनवाय तासगावकरचा विषय जरी अडचणीत असला तरी ते एक कॉलेज आणि हे एक जर कॉलेज झालं तर नव्यानं 5 कॉलेज होतील प्रायव्हेट आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट आणि बऱ्याचशा जुन्या कॉलेजच्या पण काही सीट्स वाढलेल्या आहेत. एका अर्थाने ज्या मुलांचं एमबीबीएसचं स्वप्न ज्यांना 2-5 मार्कांनी त्यांचं ऍडमिशन मिस होऊ शकतं त्यांच्यासाठी हा अतिशय आनंदाचा विषय असणार आहे. म्हणून आपण असं अपेक्षा व्यक्त करू की लवकरच लेटर ऑफ परमिशन त्या कॉलेजला इश्यू होईल एनएमसीकडनं आणि ते राऊंड आपल्याला मॉपअपसाठी उपलब्ध होईल. सो हे 2-3 मुद्दे होते जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. ऍक्च्युली इकडे खूप जोरात पाऊस सुरू आहे बऱ्याचदा व्हिडिओमध्ये पण त्याचा आवाज येत असेल पण हे एक महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते म्हणून ही धडपड आहे बाकी काही नाही. सो आपल्यापर्यंत हा विषय पोहोचवलाय. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि इतर गरजू मुलांना हा व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.